अस्तित्वाच्या लढाईत तू जिंकलीस, मी हरलो, चुकलं माझं, समजून घेऊ शकलो नाही मी तुम्हाला, तुमचं प्रेम समजून घेऊ शकलो नाही, तुमची झालेली अवहेलना समजून घेऊ शकलो नाही, तुमची झालेली परवड समजून घेऊ शकलो नाही मी। माझ्या अहंकारामुळे माझे डोळे घट्ट मिटलेले होते, पण उघडलेत त्या माझ्या मुलामुळे ते उघडले। तू सत्याची बाजू घेतलीस आणि आयुष्यात पहिल्यांदा मला एक पाप म्हणून विचार करायला भाग पाडलंस, बिझनेसमॅन म्हणून नाही। अभिमान आहे मला की तू माझा मुलगा आहेस, गर्व आहे। प्लीज आई साहेब, खरं तर माझी जी अक्षम्य चूक झाली आहे त्याच्याकरता मला जितकी शिक्षा मिळेल तितकी कमीच आहे, पण प्लीज तुम्ही मनात राग धरू नका प्लीज। अहो, या मुलांमुळे मला समजलं की आयुष्यात पैसा सर्वस्व नसतो। साहेब, थँक यू। याआधी मी तुमच्याकडे आलो होतो ते तुमच्याकडून घर घेण्यासाठी, आज मी ते तुम्हाला परत करतोय, पण मी सुद्धा रिकाम्या हाताने जाणार नाहीये बरं का। तुमची मुलगी मला सून म्हणून द्याल? डॅड, काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे, तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्रवाणी दिसता आज दोघ। खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय का मी कधी स्वप्नात? मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर। आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड। प्लीज सिट डाऊन। तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय। वाव अभया,
हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके